ज्ञानस त्यांच्या वतीने आयोजित केलेली ही ग्रामसभा, यामध्ये आपण सर्वांशी हितगुज करत असताना मला खूप आनंद होत आहे. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या समोर उपस्थित असणारे आदरणीय पूजनीय सर्व ग्रामस्थ, आमच्या आदरणीय पूजनीय सर्व माता भगिनी आणि आपल्या भारताचे भविष्य उज्ज्वल करणारे आमचे सर्व विद्यार्थिनी विद्यार्थी आणि आजूबाजूला बसलेले सगळे माझे तरुण बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी सावित्रा आई यांच्या चरणी वंदन करते, नमस्कार करते, प्रणाम करते. आम्ही लेकी सावित्रीच्या भारत मातेची शान राखू. आम्ही लेकी सावित्रीच्या भारत मातेची शान राखू. मातृदूत बनूनी आम्ही स्त्री जन्माचे स्वागत करू, स्त्री जन्माचे स्वागत करू. अशा थोर सावित्र आई, अशा थोर शिक्षण तज्ञ, आद्य शिक्षिका, पूजनीय सावित्रीबाई फुले आणि प्रत्येक घरातील प्रत्येक माता ही तेवढीच थोर आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. प्रत्येक घरातील आई आई असं म्हटलं जातं की ईश्वर प्रत्येक घराघरात पोहोचवू शकत नाही, म्हणून त्यांनी प्रत्येक घरामध्ये एक आई निर्माण केलेली आहे, जी आई पालन पोषण करते, एक घास शिवचा एक घास काऊचा करून मुलांना भरवते, लहानाचं मोठं करते, संस्कार देते, सुख दुःखामध्ये उभी राहते, दुःखांचा संकटांचा सामना कशा पद्धतीने करायचं हे शिकवते, शाळेमध्ये धाडते, शाळा शिकवते, जीवन शाळामध्ये सुद्धा धडे ती आपल्याला देत असते. अशा या थोर आईमुळे आपण घडत असतो, लहानाचे मोठे होत असतो. तशीच आपली मोठी आई आहे आणि त्या मोठ्या आईचं नाव आहे भारत माता. जगाच्या पाठीवर अनेक देश आहेत, पण कुठल्याही देशाला माता म्हटलं जात नाही, फक्त एकाच देशाला माता म्हटलं जातं आणि तो देश म्हणजे भारत देश, भारत माता. कारण नराचा नारायण करण्याची क्षमता या भारत मातेमध्ये आहे, या भारतीय संस्कृतीमध्ये आहे. इंसान का भगवान यहां पे होता है, माणसाचं माणूसपण शाबूत घेऊन त्याला देवत्वाकडे घेऊन जाण्याची क्षमता कोणामध्ये आहे, तर भारतीय संस्कृतीमध्ये आहे, भारतीय मातेमध्ये आहे. सत्य, अहिंसा, अपरिग्रह, दया, क्षमा, शांती, समता, ममता, बंधुता या सगळ्या गुणांची जर गोळाबेरीज आपण केली तर त्याला भारतीय संस्कृती असं म्हटलं जात. आणि या भारतीय संस्कृतीच्या छायेमध्ये आपण वावरत आहोत, आपण लहानाचे मोठे झालेलो आहोत. आणि अशा या भारत देशामध्ये स्त्री भ्रूण हत्या होऊ नये म्हणून बोलावं लागतं, बाल विवाह होऊ नये म्हणून बोलावं लागतं, मुलं कुपोषित होतात म्हणून खंत व्यक्त करावी लागते. हा मात्र विरोधाभास आहे, आपण कुठेतरी चुकत नक्कीच आहोत, आपण कुठेतरी नक्की चुकत आहोत, म्हणून या सगळ्या संकटांना आपल्याला सामोरं जावं लागतं. हे संकट काही थोडस छोटस संकट नाहीये, हे संकट अवघं जग बुडवणार संकट आहे. केवळ आपल्या घरातील चिमुकली संपवून एक छोटस दुःख नाहीये, एवढं मोठं दुःख आहे
की या दुःखामध्ये अवघं जग बुडून संपणार आहे. आज मुलगी जन्माला आली नाही तर उद्याची आई निर्माण होणार आहे का? उद्याची आई निर्माण झाली नाही तर मुलाचा किंवा मुलीचा जन्म होणार आहे का? मुलाचा किंवा मुलीचा जन्म झाला नाही तर माणूस जिवंत राहणार आहे का? माणूस की जिवंत राहणार आहे का? मग ज्या जगामध्ये माणूसच नाही, ज्या जगामध्ये माणूस कीच जिवंत नाही, ते जग तरी जिवंत राहणार आहे का? मग आपण जे ऐकतोय की कलियुग आलेलं आहे, आपण जे ऐकतोय की प्रलय आलेला आहे, आपण जे ऐकतोय की जग संपणार आहे, ते खरं होईल बरं का? तर अवघी मानव जात नष्ट होण्याच्या मार्गावर आज आहे. थोडे थोडके नाही तर मागच्या 30 वर्षामध्ये, केवळ 30 वर्षामध्ये 1.5 कोटीपेक्षा जास्त चिमुकल्या. 1.5 कोटी, 10 नाही, 100 नाही, 100 नाही, 1000 नाही, 1000 नाही, 1 लाख नाही, 1 लाखो नाही, तर 1.5 कोटी चिमुकल्या गर्भ अवस्थेत असताना मारल्या गेलेल्या आहेत. त्या पण कुठे? मातेच्या उदरामध्ये, की जिथे सर्वात सुरक्षित जागा आहे असं आपण म्हणतो, अशा मातेच्या उदरामध्ये जन्माला येण्यापूर्वीच 1.5 कोटी चिमुकल्या मारल्या जाव्यात. वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, खुडू नको कळी आई, खुडू नको कळी आई, देश घडवायचा आहे मला, देश घडवायचा आहे मला. अशी आ तशी हाक ही चिमुकली देत आहे. मग या हाकेला ओ देत असताना आपण नेमकं काय केलं पाहिजे? तर यासाठी एक 11 कलमी कृती कार्यक्रम आहे. यासाठी तुम्ही काल नाटिका इथे सादर केलेली आहे. आपण नंबर 1 वर येऊया. कलम नंबर 1, की संकल्प करणे, ठराव घेणे. कारण आज मी इथे आले, मी काही विचार इथे मांडले, आपल्याला पटले, 2, 4, 5, 8 दिवस आपण त्यावर चिंतन केलं, विचार केला, परंतु पुढे काय? पुढे हा विचार चालू राहिला पाहिजे, तो कृतीमध्ये उतरला पाहिजे, यासाठी कृतीशील ठराव घेणे आवश्यक आहे. म्हणून मला आनंद वाटतो या विठे गावामध्ये की 2 ठराव आज इथे होत आहेत. एक तर ग्रामस्थांच्या वतीने ग्रामसभेमध्ये स्त्री जन्माच्या स्वागताचा ठराव होत आहे, आणि दुसरं म्हणजे शाळेमध्ये 1 रुपयाच्या जादूचा ठराव होत आहे. तो ठराव कशा पद्धतीचा आहे मी तुम्हाला समजावून सांगते, की त्यातला पहिला भाग आहे की विठे गावामध्ये 1ही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याची आम्ही खबरदारी घेऊ, अशा प्रकारचं वचन आपल्याला घ्यायचं आहे, एकमेकांना द्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, जन्माला येणाऱ्या प्रत्येक नवजात बालिकेचे आम्ही आनंदाने स्वागत करू, त्यासाठी कन्या जन्म आनंद सोहळा साजरा करू आणि त्यामध्ये लोकसहभाग घेऊ, हा दुसरा भाग झाला. हा दुसऱ्या भागाची का आवश्यकता आहे ते मी तुम्हाला सांगते, की युजली काय होतं की मुलाचा जन्म झाला की सगळेजण आनंदित होतात, पेढे वाटले जातात आणि सगळं गाव आनंदित प्रफुल्लित होतं. परंतु मुलीचा जन्म झाला की आईपासून आजीपासून घरातले सगळे आणि समाजाचे सुद्धा सगळे नाराज होतात, उदास होतात. तर हा जो काही उदासपणा आहे, ही काही नाराजी आहे, ही आपल्याला काढून टाकायची आहे आणि त्या जागी आनंदाची पेरणी करायची आहे. आणि म्हणून हा कन्या जन्म आनंद सोहळा हा एकट्यापुरता साजरा न करता
ग्राम पंचायतीच्या कार्यालयामध्ये 3 महिन्यातून एकदा 4 महिन्यातून एकदा जसं आपण ठरवाल तसं जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीचा म्हणजे मुलीला झबलं घेणं आईची खणानारळाने ओटी भरणं आणि सासूबाईंना सुद्धा फूल आणि नारळ देणं अशा पद्धतीचा कन्या जन्म आनंद सोहळा आपल्याला साजरा करता येतो. शाळेमध्ये सुद्धा तशा प्रकारचा कन्या जन्म आनंद सोहळा साजरा करता येतो आणि याच्यामध्ये सहभाग पाहिजे, लोकसहभाग पाहिजे. तर अशा लोकसहभागातून कन्या जन्म आनंद सोहळा साजरा झाला तर ज्यांच्या घरी कन्या रत्न जन्माला आलं त्यांनाही वाटेल की आपण काही चूक केलेली नाही, सगळे आपला सत्कार करतात म्हणजे आपण काहीतरी चांगलं आपल्या घरात घडलेलं आहे आणि मुलीच्या जन्माचं स्वागत व्हायला लागेल. तर अशा प्रकारचा ठराव आपल्याला घ्यायचा आहे का ताई? हो घ्यायचा आहे. घ्यायचा आहे ना? घ्यायचा आहे. ग्रामस्थांना विचारते घ्यायचा आहे का? घ्यायचा आहे. ताईला सगळ्या ताई बसलेल्या तिथे घ्यायचा आहे आणि आमच्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना मग ज्यांना घरात घ्यायचं आहे त्यांनी सगळ्यांनी हात वर करा. सगळे लहान मोठे थोर सगळे आजी आजोबा काका मामा सगळ्यांचे आणि व्यासपीठा उभे बसलेले सगळे सगळ्यांचे हात वर आलेले आहेत म्हणजे ठराव सर्वानुमते मंजूर. मंजूर, व्हेरी गुड. टाळ्या वाजून आपण त्याचं स्वागत करूया. तर हा ठराव घेतल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करते आणि हा ठराव फक्त घ्यायचा नाहीये तर त्याची अंमलबजावणी करायची आहे. बेटी बचाव बेटी बढाव, मुलगी वाचवा मुलगी शिकवा या अभियानाचा शुभारंभ माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी 22 जानेवारी 2015 रोजी केला. त्यांचीच प्रेरणा घेऊन आम्ही आमच्या ग्रामपंचायत विठे तालुका अकोले जिल्हा अहमदनगरद्वारे ग्रामसभेमध्ये सदर विषयाचा ठराव घेत आहोत. ठराव आमच्या विठा तालुका अकोले जिल्हा अहमदनगर ग्रामस्थांच्या कुटुंबियांमध्ये एकही स्त्री भ्रूणहत्या होणार नाही याची आम्ही पुरेपूर दक्षता घेऊ प्रत्येक स्त्रीजन्माचे स्वागत करू. त्यासाठी सौ डॉक्टर सौ सुधा कांकरिया यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे 11 कलमी कृती कार्यक्रम राबवून प्रत्येक नवजात बालिकेसाठी कन्या जन्म आनंद सोहळा सादर करू. त्यासाठी 1 रुपया पायाची जादू योजना राबू. सूचक श्री संतोष मारुती दराडे, अनुमोदन श्री गणेश लक्ष्मण शेळके. ठराव सर्वांमध्ये मंजूर. मुलगी जगावा मुलगी शिकवा ठराव. आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ हे महत्वपूर्ण अभियान सुरू केले. याविषयीची माहिती सांगण्यासाठी बेटी बचाओ या राष्ट्रीय चळवळीच्या प्रणेत्या डॉक्टर सुधा कांकरिया यांना आम्ही स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आमंत्रित केले. त्यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे आम्ही खालील ठराव घेत आहोत. ठराव आमच्या हवप सावित्री आई विद्या मंदिर विठे तालुका अकोले जिल्हा अहमदनगर विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक संचालक त्यांच्या कुटुंबियांमध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ. प्रत्येक नवजात बालिकेचे स्वागत कन्या जन्म आनंद सोहळाने करूया. त्यासाठी 1 रुपयाची जादू योजना राबवूया. मुलींना वाचवणे व मुलींना शिकवणे हे आमचे कर्तव्य आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ चा ठराव आम्ही सर्वांमध्ये मंजूर करत आहोत. सूचक श्री प्रदीप रामचंद्र वाकचौरे, अनुमोदक श्री मोहन दामोदर वाकचौरे. ठराव सर्वांमध्ये मंजूर. डोळे बंद करून भारत मातेचं चित्र आपल्या डोळ्यासमोर आणायचं आहे आणि माझ्या पाठीमागे उंच आवाजामध्ये ही शपथ आपल्याला घ्यायची आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी,
स्त्री पुरुष समानता नावी यासाठी मी सदैव प्रयत्न करेन यासाठी मी सदैव प्रयत्न करेन स्त्री एक महान शक्ती आहे स्त्री एक महान शक्ती आहे ती अनंत काळची माता आहे ती अनंत काळची माता आहे मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पंटी आहे मुलगी वंशाची पंटी आहे तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे मी हुंडा देणार नाही मी हुंडा घेणार नाही मी बाल विवाह करणार नाही करू देणार नाही मी स्त्री जन्माचे स्वागत करेन त्याविषयी जनजागृती करेन अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत हात खाली घ्यायचाय आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून उंच आवाजात करायचाय भारत माता की जय वंदे मातरम्